केलेलं 370 कलम हटवण्याचं काम मोदींनीच केलं असून केंद्राप्रमाणेच राज्यातही पुन्हा महायुतीचंच सरकार सत्तेत आणा असं आवाहन भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केलं. तपोवन मैदानात आयोजित सभेत ते बोलत होते. दरम्यान शहांच्या भाषणात नवा कुठलाही मुद्दा नसल्यामुळं त्यांचं भाषण सुरू असतानाच लोकांनी उठून जायला सुरुवात केली. कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत बोलताना अमित शहा यांनी आतापर्यंत देशात अनेक पंतप्रधान झाले पण एकालाही काश्मीरमधील 370 कलम हटवता आलं नाही. अखेर नरेंद्र मोदींनीच हे कलम हटवलं असं सांगत राज्यात पुन्हा युतीची सत्ता आणण्यासाठी महायुतीचे जिल्ह्यातील सर्व उमेदवार विजयी करा असं आवाहन केलं. दरम्यान भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या भाषणातील त्याच मुद्द्यांना लोक कंटाळल्याचा अनुभव कोल्हापूरच्या सभेत आला. शहा यांचं भाषण सुरू असतानाच लोक उठून जात होते. और एयरपोर्ट के विकास के लिए 4,000 करोड़ कुल मिलाकर 4,38,000 सब देखा उनके मुंह से निकल गया कि नरेंद्र मोदी क्या होता है उसका अनुभव नरेंद्र मोदी सरकार ने किया. मोदी जी ने पूरे देश के अंदर हर क्षेत्र के अंदर. या सभेत बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या बंडखोरांना अजून वेळ गेलेली नाही असं सांगत सूचक इशारा दिला. अब की बार 220 पार ची घोषणा करत नामदार पाटील यांनी जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केलं. या सभेला भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्यासह महायुतीचे जिल्ह्यातील सर्व उमेदवार, भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.